उमरखेड तालुक्यातील मार्लेगाव येथील युवकाने पंतप्रधान मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी यांना पत्र देऊन गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. शेतात येण्या जाण्यासाठी रस्ता देण्यासाठी शेत शेजारी देत असलेला त्रासाला कंटाळून 28 वर्षीय युवकाने आत्महत्या केली. ज्ञानेश्वर भगवानराव कदम राहणार मार्लेगाव असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. त्याने आत्महत्या करण्यापूर्वी प्रधानमंत्री मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी यांना लिहिलेल्या चिठीवरून आत्महत्येचे कारण दिलेले होते. त्या चिठ्ठीवरून मल्याताचे भावाने पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी काशीनाथ श्यामराव शिंदे, सुशीला शिंदे, अंकुश शिंदे व गंगाधर उत्तम शिंदे यांच्या विरुद्ध विक्री करणारे गुन्हे दाखल केले आहेत. मृतकाने पंतप्रधान मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी यांना लिहिलेल्या पत्रामध्ये वेगवेगळे मुद्दे मांडले असून या माध्यमातून न्यायाची अपेक्षा केली आहे. या सर्व प्रकाराला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे मृतक ज्ञानेश्वरने पत्रात मांडले होते. अशा सर्व पुराव्यानुसार मृतकाची भाऊ फिर्यादी विष्णू भगवानराव कदम यांनी पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध फाडवी 306, 506 आणि 34 नुसार गुन्हे दाखल केले आहे. यावेळी दिलेली प्रतिक्रिया तिचा रस्ता मंडळाधिकारी आणि तलाटी यांनी खुला करून दिला होता. 20 फुटाचा रस्ता, तिथून आम्ही आज 4 वर्ष झाली तिथूनच जात होतो. काल जेसीबीनं प्रतिवाद्यानं आमचा रस्ता फोडून तो नायनाट करण्याचा प्रयत्न केला आणि आम्हाला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळं आम्ही आज सकाळी दुपारी 2:30 आम्ही 2 वाजता रिपोर्ट देण्याकरता गेलो असता तिथं हजर कोणी नसल्यामुळं आम्ही वापस आलो. त्यावेळेस आम्ही घरी गेलो आणि भाऊ मागून सायकलने येतेवेळेस तो शेतात थांबला आणि शेतातच त्याने गळफास घेतला. ही माहिती उमरखेड येथून RN न्यूजचे प्रतिनिधी जमीन शेखर.